नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दररोज उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये कशा पद्धतीनं बँक निफ्टी निफ्टीमध्ये अपसाईडला डाऊन साईडला मुवमेंट बनू शकते, ही मुवमेंट येण्यासाठी मार्केटचं टेक्निकल सेटअप काय आहे, ऑप्शनचा डेटा पॉईंट काय सजेस्ट करतोय, त्याचबरोबर फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर आणि डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर यांच्या पोझिशन प्लेसमेंट कशा आहेत याची चर्चा सविस्तरपणे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, पाठीमागच्या एक आठवड्याचं जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केलं असेल तर पहिल्या दिवशी ग्रीन कॅन्डल तयार झाले, दुसऱ्या दिवशी परत रेड कॅन्डल तयार झाले, परत नेक्स्ट डेला ग्रीन कॅन्डल आहे, परत नेक्स्ट डेला रेड कॅन्डल आहे, परत काय ग्रीन कॅन्डल आहे, परत रेड कॅन्डल. म्हणजे या पद्धतीचा मार्केटचा सेंटिमेंट जो आहे तो लास्ट सहा ट्रेडिंग सेशन मध्ये राहिलेला आहे. मार्केटनं एका बाजूनं कोणत्याही पद्धतीनं ट्रेडिंग केलेलं नाही. म्हणजे मार्केट जे आहे ते या ठिकाणी एका छोट्या रेंजमध्ये काय करायला लागलं या ठिकाणी ट्रेड करायला. आणि आय थिंक मला वाटतं की ह्या मंथली एक्सपायरी जी आहे 31 मार्चची, त्या 31 मार्चच्या मंथली एक्सपायरीसाठी मे बी मार्केट एका मोठ्या रॅलीसाठीची तयारी करत आहे. एकतर बँक निफ्टी हायर साईडला मोठ्या मुवमेंटसाठी तयार होऊ शकतो किंवा निफ्टी डाऊन साईडच्या मुवमेंटसाठी सोमवारपासून काय करत त्या ठिकाणी ट्रॅव्हल करायला सुरू करण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती चार्टिकल आणि डेटा पॉईंट नुसार तयार होताना तुम्हाला दिसून येते. पण मित्रांनो, कंपॅरेटिव्हली जर बघितलं तर ज्या पद्धतीनं निफ्टीनं एक रेंज तयार केली होती सेम त्याच पद्धतीनं बँक निफ्टीन देखील एक रेंज तयार केली होती. पण ह्या रेंज मधून बाहेर जो आहे येण्याचं काम कोणी केलं या ठिकाणी बँक निफ्टीने केले. आणि बँक निफ्टीची डायरेक्शन कुठं ना कुठं डाऊन ट्रेंड डायरेक्शन मध्ये जे आहे ते आपल्याला काय करते सध्याला इंडिकेशन करते. पण मित्रांनो, या सिनारीवरती जर मार्केट जर हायर साईडला निघालं तर या ठिकाणी मित्रांनो 1.5 ते 2000 पॉईंटचा फॉल जो आहे तो ऑलरेडी बँक निफ्टी मध्ये आहे. आणि हे शॉर्ट कव्हरिंग रॅली जी असेल मंथली एक्सपायरीसाठी विशेषतः ही खूप मोठी असण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी ऑप्शनच्या डेटामध्ये आपल्याला नाकारता येत नाही किंवा मोठ्या प्लेसमेंट पोझिशन मध्ये हे क्लिअरली इंडिकेशन दिसतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, म्हणजे आपल्याला मंथली एक्सपायरी झाली 31 मार्चची, ह्या एक्सपायरीसाठी थोडं केअरफुली ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. कारण का डेटा ज्या पद्धतीनं तयार होलाय त्या पद्धतीनं मार्केट मे बी सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत एकदा एक टिपिकल रेंज बॉन्ड मार्केट किंवा एक मोठ्या मोमेंटमसह मार्केट ही रेंज ब्रेक करण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा लक्षात घ्या. तुम्ही जर ग्लोबल क्यूज बघितला, ग्लोबल क्यूज म्हणजे लास्ट ट्रेडिंग सेशनला सिंगापूरचं मार्केट असेल, एशियन मार्केट असेल किंवा युएसचं मार्केट असेल, हे सर्वच्या सर्व मार्केट ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेत. म्हणजे ह्याचा अर्थ सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपण 40-50 पॉईंट प्लस मायनस जे आहे ते काय होऊ त्या ठिकाणी ओपन होऊ. एकतर 40-50 पॉईंट पॉझिटिव्ह ओपन हो किंवा 40-50 पॉईंट निगेटिव्ह जे आहे ते ओपनिंग होईल, ही प्रोबॅबिलिटी जी आहे ती सध्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी बनलेली आहे म्हणजे उद्यासाठी. पण मित्रांनो, मार्केट ओपन झाल्यानंतरची डायरेक्शन जी आहे ती खूप महत्वाची असणार आहे. कारण काय, ह्या वीकली एक्सपायरीची डायरेक्शन जी आहे ते मे बी सोमवार किंवा मंगळवारी मार्केट जे आहे ते डिफाईन करेल. आणि दुसरं मित्रांनो, आतापर्यंत माझा वैयक्तिक एक्सपिरियन्स काय ते सांगतो, ज्या ज्या वेळेला मित्रांनो मार्केट जे आहे ते विशेषतः मंथली एक्सपायरीच्या अगोदरच्या काही ट्रेडिंग सेशनमध्ये जर डाऊन साईडला असेल, विशेषतः बँक निफ्टी इंडेक्स जर बघितला तर ऑलमोस्ट मित्रांनो हाय पासून 5-4.5% आसपास काय आलाय डाऊन आलाय. निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टी इंडेक्स देखील मित्रांनो त्याच्या हाय पासून ऑलमोस्ट 2% डाऊन आहे. म्हणजे बँक निफ्टी मध्ये सेलिंग प्रेशर जे आहे ते कंपॅरेटिव्हली तुम्हाला जास्त दिसून आलंय. आणि इनकेस मित्रांनो मार्केटला जर डाऊन साईडला जायचं नसेल, काय म्हणतोय मी काळजीपूर्वक ऐका, मार्केटला जर डाऊन साईडला जायचं नसेल आणि मार्केट जर हायर टेरिटरीज मध्ये एप्रिलच्या मंथमध्ये जर जाण्याची प्रोबॅबिलिटी असेल तर मित्रांनो हे जे काय शॉर्ट पोझिशन या ठिकाणी मार्केटमध्ये तयार झालेत त्या शॉर्ट पोझिशनचं शॉर्ट कव्हरिंग जे आहे ते मे बी मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. आणि मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर हे शॉर्ट कव्हरिंग झालं नाही, बुधवारी जर हे शॉर्ट कव्हरिंग झालं नाही तर मे बी मित्रांनो गुरुवारची एक्सपायरी जी आहे ना ती खूप म्हणजे खूप मोठी एक्सपायरी असण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ती या ठिकाणी नाकारता येत नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्या पद्धतीनं पुढे जाईल तसं डेटा जो आहे तो कशा पद्धतीने तयार होतोय तो पण आपल्याला या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही मार्केटचा टेक्निकल सेटअप ईएमआयच्या दृष्टीने जर बघायची सुरुवात केली तर या ठिकाणी लास्ट ट्रेडिंग सेशनला मार्केटमध्ये जो आहे तो विशेषतः निफ्टी जो आहे तो एक्झॅक्ट मित्रांनो 50-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे त्याच्या लेवलला काय केलंय मार्केटने रिस्पेक्ट देऊन मार्केट ऑलमोस्ट 100-day एक्सपोनेन्शियल मुव्हिंग ऍव्हरेज जे आहे ह्याच्यावरतीच काय झालं या ठिकाणी क्लोज झालेलं दिसून येत आहे.
ओके म्हणजे एक्झॅक्ट 100 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजवर क्लोज झाले. मे बी मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये परत एकदा मार्केट जे आहे ते 50 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला किंवा 10 दिवसाच्या मुव्हिंग एव्हरेजला रिटेस्ट करण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तिथून मार्केट आपल्याला हायर साईडला जाताना दिसून येऊ शकतं. आणि डेली बेसिसवर मित्रांनो निफ्टी इंडेक्स जर मे बी या ठिकाणी हे जे मुव्हिंग एव्हरेज आहे 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ह्याच्या जर खाली क्लोज झालं तर पॉसिबल मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे तो काय करेल या ठिकाणी 16,957 कडे जाण्याचा प्रयत्न करेल. किंवा जर हे डिसायसिव्हली एका मोठ्या कॅन्डलनं जर ही रेंज बँक निफ्टीनं डाऊन साईडला क्लोज केली तर मे बी मार्केट परत एकदा मित्रांनो 16,700 किंवा 16,800 पण जाण्याचा प्रयत्न आय थिंक मला वाटतं की ह्या मंथली एक्सपायरीसाठी 31 मार्चच्या एक्सपायरीला मार्केटचा एक अटेम्प्ट जो आहे तो काय असू शकतो त्या ठिकाणी असू शकतो. मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बँक निफ्टीचा जर चार्ट डेली कॅन्डलवर बघितला तर बँक निफ्टी टेक्निकली परत एकदा वीक झालाय. लास्ट 2 ट्रेडिंग सेशनला बँक निफ्टी इंडेक्स मित्रांनो कंटिन्यू बेसिसवर काय केले सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या खाली क्लोजिंग दिले आणि हे टेक्निकली आपल्यासाठी एक चांगली गोष्ट नाही. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि मित्रांनो आय थिंक असं एक डेटा पॉइंट सजेस्ट करतोय ज्या पद्धतीनं लास्ट एका ट्रेडिंग सेशनमध्ये ज्या पद्धतीनं डिस्काउंटवर कोटक महिंद्रा बँकेमध्ये एक मोठी ब्लॉक डील झाली आणि त्याच्यामध्ये काही सीआरचे शेअर जे आहेत त्या पद्धतीनं विकण्यात आले त्याच्यावरून असं एक इंडिकेशन कुठं ना कुठं मिळतं की बाबा ज्या प्रायव्हेट बँक आहेत ह्या बँकांमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये अजून अशा मोठ्या ब्लॉक डील किंवा एक मोठी अमाऊंट जी आहे ती बँकिंग सेक्टरमधून काय होऊ शकते त्या ठिकाणी एक्झिट करू शकते. आणि मित्रांनो पाठीमागच्या काही वर्षाचा काही दिवसाचा जर स्टडी केला विशेषतः पोस्ट कोविड तर मित्रांनो कुठं ना कुठं फायनान्शियल सेक्टरमधून पैसा जो आहे तो एक्झिट होऊन कुठं ना कुठं एनर्जी सेक्टरमध्ये जाताना दिसून येतोय. आणि हा एनर्जी सेक्टरमध्ये पैसा जाण्यापाठीमागचं एक खूप मोठं रिझन आहे कारण का येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला अजून पण मेटल सेक्टर आणि एनर्जी सेक्टरमध्ये एक तेजी जी आहे ती दिसण्याची प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी डेटा पॉइंट नुसार आणि ग्लोबल सेंटिमेंट नुसार नाकारता येत नाही. कारण का मित्रांनो आपण पाठीमागच्या 10 वर्षाचा जर स्टडी केला तर आपण खूप मोठ्या प्रमाणात ग्रीन एनर्जीकडे जाण्याचा प्रयत्न केला होता आणि जे आपले ट्रॅडिशनल एनर्जी टूल्स आहेत त्याच्याकडे गव्हर्नमेंटनं आणि गव्हर्नमेंट पॉलिसीनं कुठं ना कुठं पूर्ण ग्लोबमध्ये निग्लेक्ट केलेला आहे. आणि ज्या पद्धतीनं सध्याला ग्लोबल पातळीवरती सिनारिओ तयार होत आहे ज्या पद्धतीनं एनर्जी क्रायसिस तयार होत आहेत आय थिंक मला वाटतं की बाबा ओल्ड इकॉनॉमी जी आहे पूर्ण ग्लोबची ह्या ओल्ड इकॉनॉमीचे जे काही स्टॉक होते ह्या स्टॉककडे परत एकदा ग्लोबल अर्थव्यवस्था जाण्याची प्रॉबॅबिलिटी जी आहे ती नाकारता येत नाही. आणि ह्याचा एक पार्ट म्हणून ऑलरेडी 8-9 महिन्यापूर्वी जे इन्व्हेस्टर वर्ल्डचे जे गुरु मानले जातात वॉरन बफेट यांनी देखील खूप मोठ्या प्रमाणात फॉसिल फ्युल एनर्जी जी आहे त्याच्यामध्ये काय केली होती इन्व्हेस्टमेंट केली होती आणि त्याचा इम्पॅक्ट जो आहे तो आता आपल्याला इन्सेंटिव्हली दिसून येत आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि आय थिंक ज्या वेळेला आपण ह्या मार्केटचा विचार करतो मित्रांनो टेक्निकली त्यावेळेला अजून एक गोष्ट जी आहे ती या ठिकाणी निफ्टीच्या संदर्भात आपल्याला बघणं गरजेचं. मित्रांनो ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये हा फॉल आला होता ह्या फॉलला जी सुरुवात झाली होती विशेषतः कोणत्या फॉलला ज्या पद्धतीनं रशिया युक्रेन वॉर असेल किंवा त्याच्या अगोदरचं काही सेंटिमेंट असतील जानेवारी महिन्यापासून 18 जानेवारीला मार्केटने स्केलिंगला सुरुवात केली होती. ओके जे काय ग्लोबल क्यूज किंवा जो काय डेटा पॉइंट होता त्यानुसार आणि ह्या टॉप पासून आतापर्यंत जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्वेशन केलं असेल विशेषतः फिबोनाची रिट्रेसमेंटच्या सहाय्यानं तर मित्रांनो एक गोष्ट क्लिअर तुम्हाला दिसून येईल या ठिकाणी फिबोनाची रिट्रेसमेंटचं 61% रिट्रेसमेंट जे आहे ते ऑलरेडी मार्केटनं दिलेलं आहे आणि हे वन ऑफ द बेस्ट रिट्रेसमेंट मानलं जातं. म्हणजे हा जो काय पॅनिक सिच्युएशनला जो काय लो तयार झाला होता निफ्टीमध्ये 15,711 आसपास समथिंग प्लस मायनस असेल थोडंफार ह्या लो पासून मित्रांनो आतापर्यंत मार्केट जे आहे ते 61% काय झाले रिट्रेस झालेलं आहे. हेपर्यंत काय करा लक्षात घ्या म्हणजे कुठं ना कुठे एक इंडिकेशन आहे 0.61% मार्केटमध्ये रिट्रेसमेंट झालेलं आहे. हे कुठं ना कुठे इंडिकेशन आहे बाबा मार्केटचा एक शॉर्ट टर्मसाठी हा जो काय अपट्रेंड होता हा अपट्रेंडचा शेवट झालाय आणि मार्केटला जर आता हायर साईडला जायचं असेल तर निफ्टी इंडेक्स आणि बँक निफ्टी इंडेक्स पुढील काही दिवस आपल्याला एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करणं गरजेचं आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि त्यानंतर मित्रांनो मे बी जर मार्केटने ही रेंज जर ब्रेक केली डाऊन साईडला तर मित्रांनो मार्केटमध्ये परत एक प्रॉब्लेम जो आहे तो काय होऊ शकतो त्या ठिकाणी होऊ शकतो. आणि ज्या पद्धतीचं मित्रांनो मार्केटचं चार्ट फॉर्मेशन आहे आणि ज्या पद्धतीनं मार्केटनं 3 टॉप तयार केले हा 1 टॉप सेकंड आणि हा 3rd टॉप आहे आणि ज्या पद्धतीने इकडे हे 2 लो तयार त्याचा अर्थ लोअर बॉटम फॉर्मेशन मध्ये मार्केट आहे आणि लोअर टॉप फॉर्मेशन मध्ये देखील मार्केट जाताना तुम्हाला क्लिअरली दिसून येते. आणि ह्या इकडून मित्रांनो आता पुढचा लो जो आहे ते मित्रांनो असा डेटा पॉइंट जो आहे सध्याचा मार्केटचा ओआयचा डेटा जर बघितला तुम्ही एका मोठ्या टाइम फ्रेमवरचा ओआयचा डेटा म्हणतोय जो विशेषतः एप्रिल महिन्याची जर ओआयचा डेटा जर पूर्ण चेक केला तर त्याच्यामध्ये देखील क्लिअरली तुम्हाला कॉल साईटला ह्यूज कॉल एडिशन किंवा कॉल रायटिंग जे आहे ते होताना तुम्हाला दिसून येते विशेषतः गो फायरचा ऑप्शन चेंज जर
डेटा बघितला तर मित्रांनो 31 मार्चला च्या ऑप्शन चेन मध्ये तर क्लिअरली तुम्ही जर विशेषतः 32 स्ट्राईक प्राईस जरी कन्सिडर केल्या अपर साईडच्या आणि लोअर साईडच्या त्या ठिकाणी देखील मित्रांनो ऑलमोस्ट तुम्हाला काय दिसून येते जबरदस्त कॉल रायटिंग जे आहे ते होताना दिसून येते ते पण कुठल्या एक्सपायरीला 31 मार्च असू द्या 7 एप्रिल असू द्या 13 एप्रिल असू द्या आणि 28 एप्रिलच्या एक्सपायरीसाठी जबरदस्त कॉल रायटिंग झालेलं आहे आणि दुसरं मित्रांनो पुट साईडला जर बघितलं तर या ठिकाणी मिड एप्रिलची जी एक्सपायरी आहे ह्या एक्सपायरीसाठी मार्केटनं या ठिकाणी लॉंग बिल्डअप करायला सुरुवात केली आहे म्हणजे कुठं ना कुठे एक इंडिकेशन मार्केट देते की बाबा डाऊन साईडला मार्केट जाण्याची प्रोबॅबिलिटी एक नाकारता येत नाही कारण का ज्या पद्धतीचं फिबोनाची रिट्रेसमेंट झालेला आहे आणि इव्हन मित्रांनो हे फक्त बँक निफ्टीचं नाही निफ्टीचा जरी डेटा तुम्ही चेक केला ओवायचा तर निफ्टीचा डेटा देखील तुम्हाला पुढल्या काही महिन्याच्या एक्सपायरीचा डेटा सेम डेटा जो आहे तो काय करतोय इंडिकेशन देतोय तुम्ही ज्या पद्धतीने बँक निफ्टीचा डेटा बघितला सेम त्याच पद्धतीने मित्रांनो निफ्टीचा जर डेटा बघितला तर क्लिअरली कॉल साईटला मित्रांनो पूर्ण एप्रिल महिन्याच्या सिरीजसाठी देखील आतापासूनच कॉल रायटर ऍक्टिव्ह आहेत कॉल सेलिंग जे आहे ते सुरू आहे म्हणजे याचा अर्थ शॉर्ट बिल्डअप ऑप्शन मध्ये दिसून येते म्हणजे याचा अर्थ मार्केटमध्ये मित्रांनो परत परत हायर साईडला एक सेलिंग प्रेशर जो आहे तो ऑप्शन मध्ये तुम्हाला येताना दिसून येणार आहे मार्केट हायर साईडला टेकणं आपल्याला अवघड दिसतं त्यामुळे मित्रांनो तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ वगैरे हेज करून कंटिन्यू ठेवणं गरजेचं आहे किंवा कॉल ऑप्शन सेल करणं किंवा पुट ऑप्शन बाय करणं पोर्टफोलिओच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे दुसरं मित्रांनो तुम्ही जर पुट साईडचा डेटा बघितला पुट साईडला पण मित्रांनो इन द मनी मध्ये ऑलमोस्ट पुट रायटिंग होते हे एका दृष्टीने चांगली गोष्ट आहे पण ओटीएम ऑप्शन जे मेन इंडिकेशन देत आहेत तुम्हाला ते क्लिअरली इथलं लॉंग बिल्डअपचं इंडिकेशन तुम्हाला काही प्रमाणात देताना दिसून येत आहेत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या म्हणजे मार्केटमध्ये कुठं ना कुठं अजून पण एक पेन जो आहे तो पेंडिंग असला दिसून येतोय आणि तुम्ही जर विशेषतः लास्ट 1 ते 2 ट्रेडिंग सेशनला जर ऑब्झर्व केला असेल मित्रांनो लास्ट 1 ते 2 ट्रेडिंग सेशनला ज्या पद्धतीने मित्रांनो काही स्टॉक स्पेसिफिक मिडकॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक मध्ये सेलिंग प्रेशर आहे हा कुठं ना कुठं आपल्याला इंडिकेशन देतो की बाबा मार्केटमध्ये अजून पण काय एक पेन जो आहे तो बाकी आहे कारण का ऑलरेडी मित्रांनो खूप ग्लोबल रिपोर्ट एक सजेस्ट करत आहेत की बाबा हे मार्केट जे आहे ते बाय ऑन डिपचं नाही सेल ऑन राईजचं मार्केट आहे हायर साईडला तुम्ही तुमच्या पोझिशन ज्या आहे त्या हलक्या केल्या पाहिजेल ह्याचं सजेशन किंवा ह्याचं इंडिकेशन जे आहे ते कुठून ना कुठून आपल्याला मार्केटमध्ये येते पण मित्रांनो एक गोष्ट फिक्स आहे मे बी मार्केट परत एकदा मित्रांनो 15,700 पुढील 2 ते 3 आठवड्याला सेंटिमेंट ज्या पद्धतीने चेंज होईल त्या सेंटिमेंटल ड्राईव्हनुसार मार्केट इकडे येण्याची प्रोबॅबिलिटी आपल्याला नाकारता येत नाही हे पर्यंत काय करा लक्षात घ्या त्यासाठी आपल्याला केअरफुली थोडं ट्रेडिंग करणं आणि बाकीच्या पोझिशन देखील त्या दृष्टीनं हेज करणं गरजेचं आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या दुसरं मित्रांनो आपल्याला ह्या मार्केटला जर रीड करायचं असेल तर अजून एक डेटा पॉइंट जो आहे तो खूप महत्वाचा आहे कारण का ज्या पद्धतीने मित्रांनो ग्लोबल मार्केटमध्ये क्रूड ऑइलच्या किमती आता लाईव्ह मार्केट जर तुम्ही जाऊन चेक केलं तर त्या ठिकाणी ऑलमोस्ट 112 आसपास क्रूड ऑइल जे आहे ते ट्रेड करते आणि हे जगाच्या कोणत्याही इकॉनॉमीसाठी आणि बाकीच्या मॅक्रो फॅक्टर जे आहेत किंवा मॅक्रो इंडिकेटर जे आहेत त्याच्यासाठी हे चांगली गोष्ट नाहीये हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या आणि आय थिंक मला वाटतं की पॉसिबल जे आहे ते येणाऱ्या कालखंडामध्ये अजून हे क्रूड ऑइल सध्याला खाली असं पण काय आपल्याला वाटत नाही हे प्लॅन काय करा लक्षात घ्या अजून पण क्रूड ऑइल मध्ये तेजी येऊ शकते ज्या पद्धतीनं येमन मधील जे रेबल आहे त्यांनी ज्या पद्धतीनं सौदी अरामको किंवा सौदी अरेबिया मधील जे तेल डिप आहे तिथं ज्या पद्धतीनं हल्ला केलाय किंवा ज्या पद्धतीनं दुसरे एक एनर्जी पाईप जे आहे त्यामध्ये ज्या पद्धतीनं डिस्ट्रॅक्शन आलेले आहेत जे सायक्लोनमुळे त्याच्यामुळे आणि ह्या रशिया युक्रेन वॉरचं तर ऑलरेडी कंडिशन सुरू आहे आणि दुसरं युरोपियन युनियनचं देखील एक विचार करते कुठे ना कुठे बाबा आपण रशियावरील तेल डिपेंडन्सी जे आहे ऑइल डिपेंडन्सी किंवा एनर्जी डिपेंडन्सी कमी करायचं ते विचार करत आहे म्हणजे याचा अर्थ कुठं ना कुठं एक सप्लाय चेंज आहे एनर्जी मार्केटमध्ये पूर्ण ग्लोबमध्ये ऑलमोस्ट डिस्टर्ब झाले आणि अजून पण हे डिस्टर्बन्स येणाऱ्या कालखंडामध्ये मे बी वाढू शकतात हे पर्यंत काय करा लक्षात घ्या आणि ज्या पद्धतीनं गोल्ड हायर साईडला सस्टेन होत आहे ते पण आपल्यासाठी कन्सर्निंग पॉईंट आहे असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला जर अजून एक डेटा जर या ठिकाणी बघायचा झाला विशेषतः ऑप्शनचा डेटा जो आपल्याला काय इंडिकेट करतो मित्रांनो लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे फ्रायडेचा ऑप्शनचा डेटा जो आहे निफ्टी बँक निफ्टीचा हा क्लिअरली टिपिकल रेंज बॉन्ड मार्केटचं इंडिकेशन सोमवारसाठी आपल्याला इंडिकेट करतोय तुम्ही जर ब्रॉड मार्केटमध्ये बँक निफ्टीचा जर विचार केला तर 35,500 हा सपोर्ट आहे आणि 35,000 हा सपोर्ट आहे आणि 35,500 हा रेजिस्टन्स असल्याचं इंडिकेशन मिळतंय निफ्टीमध्ये पण सेम मित्रांनो 17,000 हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे ओआय आणि चेंज इन ओआयच्या साहाय्यानं आणि रेजिस्टन्सचा जर विचार केला तर 17,200 आणि 17,500
असते. ओवाय आणि चेंज इन ओवायचा रेजिस्टन्स असल्यावर तुम्हाला क्लिअरली त्या ठिकाणी दिसून येतो. हे प्लॅन काय करा लक्षात घ्या. पण मित्रांनो, आपल्याला ह्या मार्केटमध्ये काम करण्यासाठी दुसरा जो डेटा सर्वात महत्वाचा आहे तो काय, एफआयच आणि डीआयच्या पोझिशन. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 15 to 7 crore रुपयांचं सेलिंग जे आहे ते केलेलं आहे. त्याच्या अगेन्स्ट डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं 1,373 crore रुपयांचं बाईंग जे आहे ते कॅश मार्केटमध्ये केलेलं आहे. पण मित्रांनो, ह्या डेटापेक्षा म्हणजे ज्या ठिकाणी जितकं बाईंग सेलिंग एफआयने केलं तितकं ऑलमोस्ट बाईंग जे आहे ते डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं बाईंग करून कंपन्सेट करण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला दिसून येतो. आणि हा सेलिंग प्रेशर मेनली तुम्हाला बँक निफ्टीमध्ये दिसून आला होता. पण मित्रांनो, फ्युचरचा जो डेटा आहे कॅश मार्केटचा, जर हा डेटा तुम्ही डेरिव्हेटिव्ह मध्ये जाऊन बघितला तर मित्रांनो, 224 crore इंडेक्स फ्युचर सेल केला. स्टॉक फ्युचरमध्ये पण 345 crore रुपयांचं सेलिंग आहे. इंडेक्स ऑप्शन मध्ये 540 crore ऑप्शन सेल केलेत. आणि स्टॉक ऑप्शनचा डेटा इतका रिलेव्हंट राहत नाही, तिथं पण 133 crore रुपयांचं सेलिंग. म्हणजे जितके काय सेगमेंट आहेत मार्केटमधले, त्या सर्वच्या सर्व सेगमेंटमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं लास्ट ट्रेडिंग सेशन म्हणजे फ्रायडेला त्या ठिकाणी क्लिअरली सर्वच्या सर्व गोष्टी सेल केल्या. पण मित्रांनो, सर्वात महत्वाचं काय की बाबा आपल्याला इंडेक्स फ्युचरचा ओवायचा डेटा काय इंडिकेट करतोय. मित्रांनो, लास्ट ट्रेडिंग सेशनला म्हणण्यापेक्षा लास्ट 3 ट्रेडिंग सेशनमध्ये फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं कंटिन्यू बेसिसवर इंडेक्स फ्युचर जो आहे तो लॉन्ग अनवाइंडिंग केलेत. म्हणजे ज्या लॉन्ग पोझिशन आहेत त्या कंटिन्यू क्लोज केलेल्या तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येत आहे. आणि लास्ट ट्रेडिंग सेशनला शॉर्ट इनिशिएट केलेत, म्हणजे 399 इंडेक्स फ्युचर जे आहेत ते सेल केलेत. म्हणजे ह्याचा अर्थ इंडेक्समध्ये क्लिअरली कुठं ना कुठं त्यांचा एक पेन दिसून येतोय, एक सेलिंग प्रेशर हायर साईडला असण्याचं इंडिकेशन देत आहे. पण दुसरा डेटा जो ऑप्शनचा डेटा मला काय सजेस्ट करतोय मित्रांनो, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरनं शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 42,152 कॉल बाय केले. त्याच्या अगेन्स्ट 43,948 कॉल सेल केले. म्हणजे 42,000 कॉल बाय करणं, 43,000 कॉल सेल करणं एक टिपिकल रेंज पॉइंट किंवा रिस्ट्रिक्टेड अपसाईड मार्केटचं हे इंडिकेशन आहे. आणि दुसरं पुट साईडला जर विचारात घेतलं तर मित्रांनो, सर्वात महत्वाचं 24,000 पुट बाय, 26,000 पुट सेल पण आले. म्हणजे याचा अर्थ काय, जेवढ्या पुट बाय तेवढ्याच ऑलमोस्ट त्याच्यापेक्षा जास्त थोड्या पुट सेल आहेत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय पाठीमागच्या 1 to 2 days मार्केटनं लो तयार केले त्या लोचा मार्केट काय करेल या ठिकाणी रिस्पेक्ट देण्याची प्रोबॅबिलिटी जी आहे ते डेटा पॉइंटमध्ये मित्रांनो नाकारता येत नाही. मग मित्रांनो, या पद्धतीचा जर ग्लोबल सेंटिमेंट असेल, या पद्धतीचा फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरचा डेटा असेल, या पद्धतीचा ऑप्शनचा डेटा असेल आणि आपल्याला सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर तो ट्रेड कशा पद्धतीनं बनू शकतो हे पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल, युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा एकदा सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की मित्रांनो व्हिडिओला देखील लाईक करत चला. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये फॅमिली मेंबरमध्ये शेअर करत चला. त्याचबरोबर मित्रांनो, तुम्हाला जर माझा प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं असेल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये जावा. त्या ठिकाणी झिरोदा, अपस्टॉक, ॲलिस ब्ल्यू, एंजेल ब्रोकिंगची डिमॅट अकाउंट ओपनिंगची मी लिंक दिले, त्याच्यामार्फत अकाउंट ओपन करून घ्या. त्याचबरोबर मित्रांनो, प्रीमियम टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवा की बाबा ह्या मार्केटमध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर माझ्या प्रीमियम टेलिग्राम चॅनलचा जो स्टॉप लॉस आहे तो 20 to 22 points बँक निफ्टीसाठी स्टॉप लॉस असतो, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मी ह्याच्या अगोदर पण सांगितलं की माझी विनिंग प्रॉबॅबिलिटी जी आहे ती 60% वर कधीही जात नाहीये, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे 10 call सहा SL हिट होणार आहेत, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. पण आपला रिस्क रिवॉर्ड रेशो जो आहे तो 1 of the best आहे. तुमचे सलग 6 SL जरी हिट झाले आणि त्यानंतरचा 1 जरी कॉल चालला आणि तुम्ही त्या कॉलमध्ये प्रॉपर ट्रेलिंग स्टॉप लॉस नुसार जर मी सांगतोय तसं काम केलं तर तिथे तुमचे 150 to 200 points कुठेही जात नाही, ते पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि मित्रांनो, विशेषतः तुम्ही जर पाठीमागच्या काही ट्रेडिंग सेशनचा जर मार्केटला ऑब्झर्व केला असेल तर या ठिकाणी आपली विनिंग प्रोबॅबिलिटी खूप कमी बनले. का तर मित्रांनो, रोजच्या रोज मार्केट ह्यूज गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाले आणि गॅप अप आणि गॅप डाऊन ओपन झाल्यानंतर आदल्या दिवशीचा जो मार्केटचा सेंटिमेंट आहे तो दुसऱ्या दिवशी सेंटिमेंट ऍज इट इज राहत नाहीये. आणि त्यामुळे मार्केट जे आहे ते कंटिन्यू अपोजिट साईडला डायरेक्शन करत आहे. आणि दुसरं सर्वात महत्वाचं मित्रांनो, तुम्ही जर छोट्या टाइम फ्रेमवर जर ह्या मार्केटला ऑब्झर्व करायचा जर प्रयत्न केला तर मार्केट जे आहे ना ते ट्रेंडिंग नाहीये. मार्केट एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याचा प्रयत्न जे आहे ते काय करतंय त्या ठिकाणी करतंय. म्हणजे मार्केट जसा लो तयार करतंय तसं मार्केट रिव्हर्सल करतंय. इथं बघा, मार्केटनं लो तयार केला, रिव्हर्सल केला, इथं लो तयार केला, रिव्हर्सल केला, इथं लो तयार केला, रिव्हर्सल तयार, इथं लो तयार केला, रिव्हर्सल तयार केला. म्हणजे प्रत्येक लो वरून मार्केट काय करतंय, रिव्हर्सल करतंय, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि ज्या ज्या वेळेला, आणि दुसरं मित्रांनो अजून एक सांगतो मी तुम्हाला,
हा एक खूप महत्वाचा मेसेज आहे तुमच्यासाठी. मित्रांनो, पुढील 3 ते 4 महिने ऑप्शन बाईंग मध्ये पैसा बनवणं खूप अवघड होणार आहे, कारण मे बी मार्केट मित्रांनो एका छोट्या रेंजमध्ये ट्रेड करेल आणि आतापर्यंत तुम्हाला ह्या मार्केटमध्ये कधीही असा एक्सपिरियन्स आला नव्हता असा एक्सपिरियन्स सध्याला येताना तुम्हाला दिसून येतोय. काही बाय केलं तर तुम्हाला ते फायदा होणार नाही, सेल केलं तरी पण लवकर मार्केट तुम्हाला प्रॉफिट देणार नाही. या पद्धतीचं मार्केटचं बिहेव्हिअर जे आहे ते सध्याला सुरू आहे आणि या पद्धतीचं बिहेव्हिअर आय थिंक मला वाटतं की बाबा मार्केटचा जोपर्यंत एक्सटर्नल फॅक्टरचा मार्केटचा इम्पॅक्ट क्लोज होणार नाही. जसं की मार्केट सध्या मित्रांनो न्यूज बेस्ड ड्राईव्ह करते, म्हणजे थोडी जरी पॉझिटिव्ह न्यूज आली तर मार्केट लगेच बाउन्स बॅक घेण्याचा प्रयत्न करते, थोडी जरी मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज आली तर मार्केट लगेच सेलिंग प्रेशर जो आहे तो काय करते त्या ठिकाणी इंडिकेट करते. म्हणजे सध्याच्या मार्केटमध्ये मित्रांनो ना कुठला ऑप्शनचा डेटा काम करतोय, ना कुठलं टेक्निकल काम करतात, ना कुठलं प्राइस ऍक्शन काम करतोय, कोणत्याही गोष्टी तो प्रॉपर काम करत नाहीत हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. मग अशी ज्यावेळेला कंडिशन असते मित्रांनो त्यावेळेला तुम्हाला ह्या मार्केटमध्ये कमीत कमी लॉस घेऊन बाहेर पडणं हे सर्वात बेस्ट मानलं जातं हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे त्याचा पण तुम्ही या ठिकाणी ट्रेडिंग मध्ये विचार करणं गरजेचं आहे. मित्रांनो सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये जर तुम्हाला मार्केटमध्ये बँक निफ्टी आणि निफ्टी मध्ये जर काही पोझिशन बनवायचे असतील तर शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनला मी जी काय रेंज डिफाईन केली होती आय थिंक मला वाटतं की बाबा सोमवारच्या ट्रेडिंग सेशन मध्ये कमीत कमी दुपारपर्यंत मार्केट ही रेंज काय करेल ब्रेक करणं अपेक्षित नाही, ह्याच रेंजमध्ये मार्केट जे आहे ते काय करेल ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी. आणि जोपर्यंत मित्रांनो मार्केट ह्या रेंजमध्ये ट्रेड करतंय तोपर्यंत कोणत्याही मोठ्या अग्रेसिव्ह पोझिशन तुम्ही मार्केटमध्ये घेऊ नका, कमीत कमी लॉट साईजनं काम करा, कारण का मार्केट इथं छोट्या रेंजमध्ये ट्रेड करण्याची प्रोबॅबिलिटी आहे. आणि जसं मित्रांनो मार्केट बँक निफ्टी इंडेक्स ह्या रेंजच्या खाली जर ट्रेड करायला सुरुवात केलं 35,365 खाली तर आय थिंक मार्केटमध्ये एक मोठं सेलिंग प्रेशर जो आहे तो मित्रांनो बँक निफ्टीमध्ये दिसू शकतं ही एक प्रोबॅबिलिटी नाकारता येत नाही. किंवा मार्केट जर हायर साईडला निघालं तर जरूर इकडे 37,000 आणि इकडे खाली 34,500 बँक निफ्टी जाण्याचा प्रयत्न करू शकतो. म्हणजे मार्केटनं मित्रांनो एक मोठ्या रेंजसाठी एका मोठ्या उड्डाणासाठी काय केले सध्याला डेटा पॉइंट मध्ये तयारी केलेली दिसून येते. कारण मित्रांनो कसं असतं माहितीये का ज्यावेळेला ऑप्शनच्या टेक्निकल सर्व डेटामध्ये तुम्हाला काही दिसत नसतं त्याच वेळेला त्या लोकांनी मोठ्या पोझिशन ऍडजस्ट केलेल्या असतात आणि एका डायरेक्शनसाठी ते तयार असतात हे पहिल्यांदा लक्षात घ्या. म्हणजे ज्या ज्या वेळेला मार्केट साईडवेज होईल ती वादळापूर्वीची शांतता असते आणि डेफिनेटली स्ट्रोम ज्याला म्हणतो ते येण्याची प्रोबॅबिलिटी ह्या एक्सपायरी मध्ये आहे. मार्केट एक रेंज जी आहे ती जरूर काय करेल या ठिकाणी ब्रेक करण्याची प्रॉब्लेम. त्यामुळे लास्ट ट्रेडिंग सेशनला मी ज्या काय रेंज दिल्या होत्या त्या रेंज सेम राहते आणि ह्या रेंजवरून तुम्हाला बुलिश किंवा बेरिश व्ह्यू जो आहे तो मार्केटमध्ये ठेवायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो तुम्हाला अजून एक सल्ला आहे, तुम्ही जर मी दिलेल्या कॉलवर किंवा मी युट्यूबला टाकलेल्या लेवलवर जर ट्रेड करत असाल तर एक गोष्ट काळजीपूर्वक लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्याकडे असणाऱ्या एकूण कॅपिटलच्या 20% जास्तीचं कॅपिटल कधीही वापरू नका. मी एक अजून एक गोष्ट ऑब्झर्व केली, काही लोक जे आहेत ते हजार क्वांटिटी जे आहेत ते बँक निफ्टीच्या बाय करत आहेत. मित्रांनो तुम्ही 1,000 क्वांटिटी बाय करून कधीही मार्केटमध्ये प्रॉफिट कमवू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या. कारण का तुम्ही 1,000 क्वांटिटी बाय केल्यानंतर 10 ते 20 पॉईंट जरी प्रॉफिट झालं तरी तुम्ही प्रॉफिट बुक करता, पण 10 ते 20 पॉईंट मार्केटला तुमच्या ऑपोजिट साईडला जायला एक मिनिट देखील लागत नाही. त्यामुळे अशी इतक्या मोठ्या रिस्क ह्या मार्केटमध्ये कधीही घेऊ नका. आणि तास तास दोन दोन तीन तीन तास जर तुम्ही ह्या मार्केटमध्ये पोझिशन होल्ड करून बसत असाल आणि तिथं जर प्रॉफिट मिळवत असाल तर मित्रांनो तुम्ही 100,000% चुकीच्या मार्गाने ह्या मार्केटमध्ये प्रॉफिट कमवत आहे आणि हे प्रॉफिट तुम्हाला जास्त दिवस टिकणार नाहीये किंवा ह्याच्यापासून तुम्हाला हाती काही लागणार नाही पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे अशा मोठ्या पोझिशन कधीही या मार्केटमध्ये कॅरी करू नका, ह्यूज रिस्क आहे हे पर्यंत काय करा लक्षात घ्या. कमीत कमी लॉट साईजनं काम करा आणि जे काय लॉट साईज सिलेक्ट करताय ते कमीत कमी 4-4, 6-6 महिने फिक्स ठेवा मित्रांनो लक्षात ठेवा. कारण का मार्केट कधीही एकसारखं असत नाहीये हे पर्यंत लक्षात घ्या. ज्यावेळेला मित्रांनो मार्केट इकडून हायर साईडला जात होतं त्यावेळेला आपण दिवसाला 100-100 पॉईंटची मुवमेंट रोज पकडतो. ओके, आणि मार्केटनं जसा ट्रेंड चेंज केला तसा तो ट्रेंड कॅच करणं आणि त्या ट्रेंडनुसार मार्केटमध्ये काम करणं आणि त्या ट्रेंडला मॅच होणं इतकं इझी असत नाही हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे थोडं काळजीपूर्वक ट्रेडिंग पुढील काही दिवस तुम्हाला कळलं गरज. निफ्टीमध्ये देखील सेम मित्रांनो 17,312 वर जोपर्यंत निफ्टी जात नाही तोपर्यंत अजून पण निफ्टी बाय करू नका आणि निफ्टी जोपर्यंत 17,092 म्हणजे ऑलमोस्ट 17,000 खाली जात नाही तोपर्यंत निफ्टीवरती बेरिश व्ह्यू तुम्ही ठेवू नका. निफ्टी जर 17,000 खाली निघाला तर जरूर निफ्टीमध्ये 400-500 पॉईंटचा फॉल आपल्याला येणाऱ्या आठवड्यामध्ये स्क्रीनवरती दिसू शकतो. ही रेंज ब्रेक होण्याचा वाट बघा. मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू.